नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले अनुजाज किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत समर रिफ्रेशिंग ज्यूस, द्राक्षाचा ज्यूस। द्राक्षाच्या ज्यूस साठी साहित्य घेतलेले आहेत द्राक्षे, साखर आणि लिंबाचा रस। आता आपण वळूयात कृतीकडे। द्राक्ष आपण ब्लेंडिंग जार मध्ये काढून घेऊयात। आणि आता आपण यामध्ये ॲड करूयात शुगर। ॲड करूयात लिंबाचा रस। हे मिश्रण ब्लेंडिंग जारमध्ये ब्लेंड करून घेऊयात। आपण मिक्सरला ब्लेंड करून घेतलेले आहेत। आता हे आपण स्ट्रेनरनी गाळून घेऊयात ग्लासमध्ये। जेव्हा कधी पण आपल्याला द्राक्षाचा ज्यूस प्यायचा असेल त्यावेळेस तो लगेच करून लगेच प्या। जर तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवला किंवा बाहेरही तसाच नॉर्मल टेम्परेचरला ठेवला नंतर पिला तर त्याची टेस्ट पूर्ण चेंज होऊन जाते। आपला द्राक्षाचा रिफ्रेशिंग समर ज्यूस रेडी आहे। तर वाट कसली बघताय, आजच ही रेसिपी ट्राय करून बघा। माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।